साक्री तालुक्यातील सामोडे गावात काल मध्यरात्री धाडसी दरोडा पडला आहे। चोरट्यांनी घरातील सदस्यांना एका खोलीत बंद करून तलवार कोयते बंदुकीचा धाक दाखवून 50 तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे चोरट्यांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश करीत दरोड्यानंतर मागील बाजूनेच पसार झालेत। या घराच्या पुढील भागात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असल्याची माहिती या चोरट्यांना असावी, त्यामुळे चोरट्यांनी आधी रेकी करून नंतर हा धाडसी दरोडा टाकल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सामोडे येथे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाची ज्युनियर कॉलेज, आयटीआय आदि शिक्षण संस्था आहेत। या शिक्षण संस्थेत संचालक म्हणून कार्यरत असलेले शरद दयाराम शिंदे व अनिल दयाराम शिंदे हे दोघे भाऊ कन्या विद्यालयाच्या आवारातच राहतात। शिंदे परिवार काल रात्री आपल्या घरात झोपलेले असताना मध्यरात्री 1 च्या सुमारास मागच्या दारातून चोरटे त्यांच्या घरात शिरले। त्यांनी शिंदे परिवारातील सर्व सदस्यांना झोपेतून उठवून त्यांच्याजवळील मोबाईल ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांना चाकू, कोयता, तलवार, बंदूक या शस्त्रांचा धाक दाखवून सर्वांना एका खोलीत बंद केले। त्यानंतर घरातील तब्बल 50 तोळे सोने व 3 लाखांची रोकड लुटून नेली। हा सर्व थरार पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता। दरोडा टाकल्यानंतर हे 8 ते 10 दरोडेखोर मागच्या दारानेच पसार झालेत। शिंदे परिवार राहतात त्यांच्या घराच्या पुढील बाजूने साक्री पिंपळनेर हा रस्ता असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत आहे, मात्र मागच्या भागात कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते। दरोडेखोरांना बहुधा ही बाब माहीत असावी, म्हणूनच त्यांनी मागील दाराने येत लूट करीत मागील दारानेच पलायन केले। या घटनेची खबर मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडेकर हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत। तर धुळ्याहून आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत बच्छाव, साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। शिवाय धुळ्याहून श्वान पथक, ठसे तज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते। चोरटे दहिवेल मार्गाने पसार झाल्याची सांगितले जात आहे। रात्री दरवाजा तोडून ते कसे आले आम्हाला काही सांगता येणार नाही। आम्ही गाढ झोपेत होतो, 3 वाजता ते माझ्या रूम मध्ये आले, बेडरूम मध्ये 3 वाजेला साधारणतः 2:45 असतील अंदाजे। 3 वाजता त्यांनी आम्हाला डायरेक्ट पिस्तुलाचा, गुप्तीचा, कोयता, धारदार शस्त्र होते त्यांच्याकडे, लाकडी दांडा होता, त्यामुळे आम्ही सगळे त्यांनी आम्हाला लाईट लावून आगे उठवलं, पण आम्ही घाबरल्याच्या परिस्थिती असल्यामुळे आम्हाला काही बोलता आलं नाही। त्यांनी हिंदीमध्ये विचारलं, आपले पास जितना भी माल हो उतना निकाल दो वरना हम मार डाले। किती लोक होते साधारण? ते साधारणतः 4 ते 5 लोक असतील। 5 लोक, 5 लोक, 3 लोक माझ्या रूम मध्ये घुसले, 2 लोक 2 जण इकडच्या या मुलाच्या रूम मध्ये घुसले, साधारण 5 लोक होते। तुम्ही घरात किती लोक होते? आम्ही घरात 3 जण होतो, मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा, माझी सून आणि नातबाई हे संक्रांतीनिमित्त गावाला गेलेले होते। शूटिंग त्यांनी, मग फायरिंग केली होती त्यांनी, मला आमच्याकडे ते पिस्तूल वगैरे दाखवून त्यांनी आम्हाला शांत केलं। त्यांना जे फायरिंग करून आम्ही त्यांना घाबरलो, त्यामुळे त्यांना जे घ्यायचं होतं त्यांना ते घेऊ दिलं, काही इलाज नव्हता, जीवाची जाण्यापेक्षा गेलेलं बरं होतं।